शोपियामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेले आहे। काल रात्रीपासून ही चकमक सुरू झाली आणि आता या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेले आहे। अजूनही ही चकमक सुरूच आहे। सुरक्षा दलाचे जवान शोपिया भागामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांच्यात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अद्याप सुरू आहे। दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलेले आहे।